नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। महिषाच्या माजी सरपंच व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या नेत्या सौ मनोरमा देवी शिंदे म्हैसळकर यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला। प्रतिवर्षीप्रमाणे येथील आबासाहेब शिंदे चौकात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत महिला वर्गाच्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी रांगा लागल्या होत्या। जवळपास 4,000 महिलांनी आपला सहभाग नोंदवला। स्वतः मनोरमा देवी शिंदे म्हैसळकर यांनी प्रत्येक महिलांना भेट देत त्यांची विचारपूस केली। कार्यक्रमस्थळी महिला वर्गासाठी व लहान मुलांच्या करमणुकीसाठी लहान लहान खेळ प्रकारचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी सरपंच सौ मनोरमा देवी शिंदे म्हैसळकर, गिरिजादेवी शिंदे म्हैसळकर, नंदिनी शिंदे म्हैसळकर, लताताई शिंदे, जयश्री कबुरे, राणी शिकलगार, राजश्री माने, नीता सावंत यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार, मी मनोरमा मनोज शिंदे बोलत आहे। गेली 10 वर्षापासून म्हैसळ गावामध्ये महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। महिला साक्षरतेसाठी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं। तसंच विधवांना मान मिळावं व तसंच जो जातीभेद आहे तो नष्ट होण्यासाठी व विधवांना मान मिळण्यासाठी हा हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करतो। दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला 4 ते 4,500 महिलांची उपस्थिती असते। या ठिकाणी मी एकच सांगू शकेन की जे काय माझ्या म्हैसळमधील जे महिलांचे कामं असतील किंवा कोणतंही काम असेल तर मी त्यांच्यासाठी सदैव उभी राहील। या ठिकाणी एवढेच 2 शब्द सांगून मी संपवते।